लासलगाव ग्रामपंचायतकडून सध्या शहरांमध्ये थकीत पाणीपट्टीच्या कारणाखाली नळ कनेक्शन बंद करण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे शहरातील सामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. या प्रकारच्या विरोधात लासलगावातील नागरिकांनी ग्राम विकास अधिकारी यांना निवेदन सादर केले. 16 गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत लासलगाव शहराला पाणी पुरवठा होत असतो, मात्र योजना पूर्णपणे मोडकळीस आल्याने तसेच पाईपलाईन खराब झाल्याने गेल्या 5 ते 6 वर्षांपासून नागरिकांना प्रचंड पाण्याची टंचाई जाणवत आहे. शहरांमध्ये महिन्यातून ते 1.5 महिन्यातून 1 वेळ पाणी देत आहे. या विरोधात अनेकदा निदर्शने, उपोषणे, आंदोलन यासारखे प्रकार झाले. नळाला नेहमी पाणी येत नसल्याने बहुतांश नागरिकांच्या पाणी टाक्या या थकीत आहे. नळाला नियमित पाणी येत नसल्याने बहुतांश नागरिकांच्या पाणीपट्ट्या या थकीत आहे. मात्र ग्रामपंचायतीला नव्याने रुजू झालेल्या ग्राम विकास अधिकाऱ्यांकडून पाणीपट्टीची सक्तीची वसुली सुरू आहे. याशिवाय 3 वर्षांपेक्षा अधिकची थकबाकी असल्यास तात्काळ कनेक्शन बंद करण्याचे आदेश काढले आहे. सदरची कार्यवाही तात्काळ थांबवण्यासाठी सचिन आत्माराम होळकर यांच्या नेतृत्वात ग्राम विकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनामागील 5-6 वर्षांच्या पाणी पुरवठ्याचा अहवाल विचारात घेता किमान 2 ते 3 वर्षांची पाणीपट्टी माफ होणे अपेक्षित आहे. सदर माफीचा प्रस्ताव हा ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाकडे पाठवावा. तसेच थकीत पाणीपट्टीसाठी नागरिकांना योग्य वेळ देऊन पाणीपट्टीचे हप्ते करून देणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी निवेदनातून व्यक्त केले. सदर निवेदनाची प्रत पालकमंत्री दादा भुसे, अन्न औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी निफाड तसेच लासलगाव प्रेस क्लबला पाठवण्यात आले. सदर निवेदन देतेवेळी सचिन आत्माराम होळकर, दत्ता पाटील, संदीप उगले, चंद्रकांत नेटारे, बालेश जाधव, देवेंद्र भावसार, संगीता सुरसे, राजेश कराड, पियुष बकरे, उषा कुमावत, सीमा पाटील, गणेश जोशी, अक्षय कुमावत, ओम झांबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.